चाकण सार्वजनिक ठिकाणी कचरा केल्यास तसेच प्लास्टिक प्लास्टिक पिशव्या थर्माकोल बाळगल्यास कडक कारवाईचे धोरण चाकण नगर परिषदेने आखले आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास 5 ते 25 हजारांपर्यंतच्या दंडनीय कारवाईचा बडगाही उगारला जाणार आहे. स्वच्छता अभियानांतर्गत हा निर्णय नगर परिषदेने घेतला आहे. चाकण नगर परिषद हद्दीत पथारी भाजीपाला विक्रेते फळ विक्रेते हातगाडी फिरते व्यवसायी सर्व क्षेत्रातील दुकानदार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा वापर होतो. कचऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या असतात, त्यामुळे 75 मायक्रॉनपेक्षा कमी असलेल्या एकदाच वापर होणाऱ्या प्लास्टिक पिशव्या भांडी व थर्माकोल यांसारख्या अविघटनशील वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. या वस्तूंचा वापर आढळल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता केल्यास प्रथम वेळी 5,000 दंड तर नंतर 10 व 25,000 रुपये आकारण्यात येणार आहे. या अनुषंगाने चाकण नगर परिषदेने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सदर कारवाई चाकण नगर परिषदचे मुख्याधिकारी नानासाहेब कामठे यांच्या सूचनेनुसार उपमुख्याधिकारी पांढर पट्टे चाकण पोलीस स्टेशन यांनी स्वतः नगर परिषद कर्मचारी शंकर बिसणारे तसेच इतर कर्मचारी यांना सोबत घेऊन कारवाई सुरू आहे. तरी चाकण नगर परिषदने आवाहन केले आहे की सर्व व्यावसायिक व नागरिकांनी नियमांचे पालन करून सहकार्य करावे, अन्यथा दंडनीय कारवाई करण्यात येणार आहे. प्रतिनिधी लहू लांडे पुणे. धन्यवाद बातमीकर्त्याची वार्ता स्वराज्याची स्वराज्य वार्ता.